वास्तूमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उपाय करायला खूप सोप्या आहेत घरातले घरात तुम्ही करू शकता आणि याचा तुम्हाला खूप छान फायदा मिळेल तर या काय गोष्टी आहेत जर मुख्यद्वार हे दक्षिण दिशेने असेल तर त्याच्यावर मांगलिक चिन्ह लावा म्हणजेच की स्वस्तिक ओम त्रिशूळ पंचमुखी हनुमानाचा फोटो त्यामुळे इथून येणारी निगेटिव्ह एनर्जी कमी होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या जवळ कोणी एखादा वास्तुशास्त्र असेल तर योग्य पदामधून वास्तूचा दक्षिण दिशेतून दरवाजा करावा आणि तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा जो असतो इथे तुम्ही सात क्रिस्टल ठेवू शकता किंवा एकसुद्धा क्रिस्टल ठेवू शकता या कोपऱ्यामध्ये म्हणजे ईशान्य कोपरा किंवा जी घराची पूर्व बाजू आहे इथे पांढरा क्रिस्टल ठेवला तरी पण चालतो याचा खूप छान फायदा मिळतो अमावस्याच्या दिवशी घर स्वच्छ करायचा एक नियमच बनवून घ्या मग तुम्हाला वाटेल की जाणवायला लागेल की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत आहे अमावस्याच्या दिवशी घरातील जुन्या गोष्टी कचरा कबाड हेच तुम्ही काढून बाहेर टाकू शकता घरामधली साफसफाई तुमची गाडी धुणं घर धुणं या सगळ्या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा चांगल्या प्रमाणात वाढते जेव्हा दररोज तुम्ही घर पुसता तेव्हा पाण्यामध्ये थोडी हळद टाका आणि जे खडी मीठ असतं ते पण टाका हे केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि हे जे खडी मीठ आहे फक्त गुरुवारच्या दिवशी खडी मीठ टाकून घर नाही पुसायचं बाकी प्रत्येक दिवशी तुम्ही खडी मीठ टाकू शकता पुसण्याच्या पाण्यामध्ये उत्तरेच्या दिशेने पुष्य नक्षत्रामध्ये म्हणजे उत्तरेला पुष्य नक्षत्रात पूजा केल्यावर कनकधारा यंत्राची पूजा करून ते तिथं स्थापित केल्यावर घरात धन वाढतं उत्तर ही तर कुबेर भगवानांची दिशा आहे कुबेर देवाची दिशा है। आण आहे आणि या दिशेमध्ये कनकधारा यंत्र म्हणजे तुमच्या पैशाच्या संबंधित जे काय प्रॉब्लेम्स आहेत हे कनकधारा यंत्र फार इफेक्टिव्ह आहे ह्यामुळे हे प्रॉब्लेम्स कमी व्हायला नक्कीच मदत मिळेल प्लास्टिकची फुले वनस्पती घरामध्ये ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढते हे जे प्लास्टिकचे फुलं आहेत बुके किंवा आपण फ्लॉवर पॉट्स ठेवतो याच्यामध्ये धूळ साठते याच्यामध्ये जाळ्या होतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नि निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुम्हाला धनसंबंधित प्रॉब्लेम्स चालू होतात गुरुवारी उत्तर दिशेला जर तुम्ही कमळाची फुले ठेवली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे धनसंपत्ती वाढायला मदत मिळते हे कमळाचं फुल पांढरं असेल लाल असेल कोणत्याही रंगाचं चालेल काही प्रॉब्लेम नाही पूर्व दिशेकडील दिशेने जास्तीत जास्त सामग्री तुम्ही जर ठेवली तर घरामध्ये प्रॉपर एनर्जी फ्लो होत नाही ज्यामुळे घरामध्ये खूप प्रकारच्या अडचणी यायला लागतात त्या दिशेने ठेवलेल्या वस्तू काढा तिथं मोकळी जागा करा तिथं एनर्जी फ्लो प्रॉपर होऊ द्या कारण पूर्व ही खूप महत्त्वाची दिशा आहे पूर्व आणि ईशान्य या हलक्या राहायला पाहिजेत इथं कुठलंही जड फर्निचर किंवा मोठं स्ट्रक्चर इथं क्रिएट करू नका यांना हलकं राहू द्या यांची जी ग्राउंड लेवल आहे ती बाकीच्या दिशांपेक्षा कमी असलेली कधीही चांगलं त्यामुळे पैसे चांगल्या प्रमाणात तुम्हाला अडचणी येत नाहीत पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत येते तर त्यामुळे पूर्वेकडील जे काय जड सामान आहे ते शिफ्ट करा दुसरीकडे स्वयंपाकघरात रात्रीची भांडी ठेवल्याने व्यवसायात नुकसान होऊ शकतं म्हणजे खरकटी भांडी जर तुम्ही तशीच ठेवली तर याचं व्यवसायावर नुकसान होऊ शकतं अन्नपूर्णा माता आहे तसेच अग्नेय कोपरा जो आहे तो नेम फेम बिझनेस याच्या रिलेटेड असतो त्यामुळे इथे जे आहे नकारात्मक ऊर्जा जमा नाही झाली पाहिजे त्यामुळेच रात्री खरकटी भांडी इथे ठेवू नयेत बुधवारी पैसे जर तुम्ही घेतले किंवा दिले तर त्यामुळे पैशाची घट होते म्हणजे पैसा कमी होतो प्रॉपरली प्रोग्रेस राहत नाही पैशाला त्यामुळे बुधवारी पैसे घेणे देणे या गोष्टी टाळाव्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे निषिद्ध आहे असे केल्याने धनसंबंधित प्रॉब्लेम किंवा कर्ज वाढत जातात म्हणून बेडरूममध्ये पाणी भरून ठेवू नका म्हणजेच की तुम्ही एखादा हंडा माठ अशा प्रकारे पाण्याचं स्टोरेज तिथं करू नका तुम्ही थोड्या वेळासाठी वॉटर बॉटल घेऊन गेलात ते पाणी संपले ते ओके पण तुम्ही तिथं पाण्याचं स्टोरेज करू नका दररोज संध्याकाळी जो घराचा अग्नेय कोपरा आहे या आग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजेच दक्षिण पूर्व जिथं जोडली जाते तो आग्नेय कोपरा तिथे रोज संध्याकाळी कापूर जाळा क्रा कापूर जाळल्यामुळे कापूर हा खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी कमी करतो आणि नकारात्मक ऊर्जा कमी केल्यामुळे हा जो कोपरा आहे मी आत्ताच जसं सांगितलं की बिझनेस नेम फेम आणि हे सगळं असेल तर पैसा तुमच्याकडं आपोआप येईल तर इथली नकारात्मक ऊर्जा करून आपण ह्या सगळ्या गोष्टी वाढवतो आणि त्यामुळे आपल्याला पैशाचा फ्लो चांगल्या प्रमाणात चालू होतो तर याच्यासाठी तुम्ही अग्नेय या कोपऱ्यामध्ये रोज संध्याकाळी कापूर तिथं प्रज्वलित करायचा ह्या काही माहिती आहे मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत तुमच्या नातलगांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद